मलिकवाडते आधार फाउंडेशन तर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान। ग्राम पंचायत सत्ताधारी गटनेते राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या आधार फाउंडेशन तर्फे गेल्या 1.5-2 महिन्यांपासून कोणत्याही विश्रांतीची पर्वा न करता कोरोना विरोधात लढा देत सक्षमपणे सेवा बजावलेल्या आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, स्वयंसेवक, ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक किटचे वितरण करून सन्मान करण्यात आला। एकीकडे कोरोनाची धास्ती तर दुसरीकडे ग्रामस्थांची आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी, या दोन्हींचा ताळमेळ घालत आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पडलेल्या मलिकवाड्यातील कोरोना योद्ध्यांचा आधार फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला। आमच्या घरचे खासदार जले साहेब आणि MLC मंतेशांना कौडे कुंभट यांनी पण गावाला भेट देऊन वारंवार पंचायतीतर्फे गावाला सूचना केल्या, त्या सूचनाचं पालन पण गावकऱ्यांनी व्यवस्थित पार पाडलेलं आहे। आमचा गाव हा तसा सैनिकी गाव असल्यामुळे इथं गावाला शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं पालन इथं होत आहे आणि सर्वांनी मिळून त्या हे पालन करत आहेत आणि गावकऱ्यांना त्याबद्दल मी संपूर्ण गावकऱ्यांचा आभारी आहे, कारण त्यांनी अतिशय आता पालन करत आहेत इथून पुढे। आणि मला आणखीन एक त्यांना विनंती करावं वाटतं की आताच जो 11-12 तारखेला जो गव्हर्नमेंटचा VC आदेश आला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की परराज्यातून येणाऱ्यांना हा स्कूल क्वारंटाईन द्यावं, तो गावातील म्हणजे कर्नाटक स्टेटमध्ये जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये असेल त्यांना होम क्वारंटाईन द्यावं। तर तुम्ही मला सर्वांना विनंती आहे जो कोणी जो चुकीचा मार्ग धरून तुम्ही कायदा म्हणून कोणी येऊ नका, कारण त्यांच्यावर फौजदारी केस करावं असं आपल्याला कायद्यामध्ये तसं नमूद केलेलं आहे। तसं सर्वांनी कायदा वगैरे कायद्याचं पालन करा, तुम्ही कायदा म्हणून रात्रीतनं चुकवून येणं हा चुकीचा आहे, तुमच्यावर केस होऊ शकते, त्यासाठी आपण त्या सर्वांनी त्याचं पालन केलं पाहिजे। आणि जे आउट ऑफ स्टेट इथं येतात त्यांना स्कूल क्वारंटाईन देण्यात येत आहे, आता पण आपण दिलेलं आहे आणि इथून पुढे पण द्यावं लागणार आहे। आणि आपल्या स्टेटमध्ये किंवा तालुक्यात येत असते त्यांना होम करून द्यावं असं कायद्यामध्ये आपल्याला VC ऑर्डर प्रमाणे वागावं लागणार आहे। या संपूर्ण कायद्याचं आपण पालन करावं, महामारीचं संकट संपूर्ण जगावर ओढवलं आणि त्यामध्ये आपला मलिकवाड गाव आत्तापर्यंत अतिशय सुरक्षित गाव ग्रामदैवत मसोबाऊ मल्लिकार्जुन यांच्या कृपेनं आपला गाव हा त्यांच्या आशीर्वादामुळं आपल्या गावामुळे अजूनपर्यंत कुठलीही असली अनाहुत घडलेलं नाही आणि घडणारही नाही अशी आम्हाला खात्री आहे, कारण आपला मसोबा व मल्लिकार्जुनचा वरदास्त आमच्या गावावरती आहे। आपण आता इथं बघितलं की कोरोना आला दारी आणि अभ्यास करा घरी, त्याप्रमाणे आम्ही या उद्योगप्रमाणे आम्ही एक स्पर्धा भरवलेल्या होत्या इथं आणि त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 100 मुलांना आपण हे किट वाटप करायचं ठरलं आणि ते आम्ही आज इथं देणार आहोत। त्याचबरोबर आपल्या कोरोना ह्या महामारीमध्ये आपल्या मलिकवाडची सेवा करणारे जे आपले आशा कार्यकर्ता, अंगणवाडी कार्यकर्ते, तसेच ग्रामपंचायतीचा सफाई कर्मचारी सर्व स्टाफ, त्याचबरोबर आपल्या इथील गावातील सर्व पत्रकार बंधू असतील, छायाचित्रकार, त्यांनी सर्वांनी अतिशयपणे उत्साहाने भाग घेऊन यामध्ये आपल्या गावाची सुरक्षा आजपर्यंत करत आले, इथून पुढे पण ते करणारच आहेत। मला एवढंच इथं सांगायचं आहे की नागरिकांना असं ग्रामपंचायतीच्या वतीने विनंती करायची आहे। आपण काय आहे की फक्त तुम्ही ग्रामपंचायतीवरच सर्व सोपून चालणार नाही, इथून पुढे आता सगळ्यांना लॉकडाऊनमध्ये सूट दिल्या करणार, सर्व आता पेशंट आहेत ते मिक्स होत आहेत, त्याकरताना प्रत्येकानं आपली स्वतःच काळजी घ्यायला पाहिजे। माझी पण आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मोदीजींनी परवा सांगितलं की आपण सर्वांनी आत्मनिर्भर झालं पाहिजे। आत्मनिर्भर याचा अर्थ काय, आपण स्वावलंबन झालं पाहिजे, स्वतःची कामं स्वतः केली पाहिजेत, म्हणजे स्वतःचं आपलं जे दैनंदिन बजेट आहे किंवा आर्थिक बजेट आहे ते आपण ठरवलं पाहिजे। आत्मनिर्भर याचा अर्थच तो आहे आणि त्यासाठी मी सर्व गावकरी बंधूंना आपल्या याच्यापूर्वी पण आपल्या गावातील दानी व्यक्तीने कोणी म्हणा ते संतोष मोडे असतील किंवा आपले प्रमोद टाकमर असतील, बाकीचे सोसायटीवाले थोडी मदत जे दानी असतील, आमदार आपल्या भागचे प्रकाश नवकिरे खासदार साहेब माझी, त्याचबरोबर आमदार गणेश नवकिरे यांनी पण आपल्याला गावासाठी जोंधळे वगैरे हे वगैरे त्याने मोठ्या प्रमाणात मदत केली आहे। त्याचबरोबर आपल्या पंचायतीच्या माध्यमातून पण सॅनिटाईज, त्याचबरोबर मास्क वितरण केलेलं आहे, जवळजवळ 1000 लोकांना मास्क वितरण केलेलं आहे आणि कृती दलाची सर्व मेंबर अनावधानी दोन घटना वगळता इथं मलिकवाडमध्ये अतिशय असं हे वातावरण अगदी प्लॅनिंगशील झालेलं आहे आणि पंचायतीनं अतिशय प्लॅनबद्ध हे कार्यक्रम इथं राबवला आहे, त्यामुळे तर इथं अजूनपर्यंत आपल्या इथं भागामध्ये पॉझिटिव्ह पेशंट गावलेले नाही आहे।